टुडे वी विल डिस्कस अबाउट व्हॉट इज द आर्क वेल्डिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्क वेल्डिंग ठीक आहे आता आपण पहिलं आर्क वेल्डिंग काय ते व्यवस्थित बघून घेऊ कसं वर्क होतं म्हणजे पुढे आपल्याला ते वर्किंग प्रिन्सिपल बघायचं आहे ओके बघा आता आर्क वेल्डिंगमध्ये फर्स्ट वर्क पीस ठीक आहे तो अर्थ केलेला आहे आता वर्क वर्कपीसमध्ये वर्कपीस म्हणजे दे देतात ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे ओके okay? त्याच्यानंतर आर्क नंतर इलेक्ट्रोड्स यूज केलेले आहे इलेक्ट्रोड्स द्या आपल्याला जे आर्क प्रोड्यूस करतात त्याला आपण काय म्हणतो ते इलेक्ट्रोड्स आहे त्यानंतर वेल्डिंग लीड्स आहे आणि हे रिटर्न लीड केबल आहे रिटर्न लीड केबल कधी पण वर्क पीसमधनं घेतलेले असते रिटर्न आणि तुम्ही पावर सप्लाय हा ए सी डी सीला देऊ शकता ए सी पण यूज करू शकता डी सी पण यूज करू शकता आता फर्स्ट काय बघा आता तुम्ही काय केलेलं आहे आता आपण हातात घेतला इलेक्ट्रोड्स ठीक आहे इलेक्ट्रोल्स हातात घेतल्यानंतर आपण पहिलं काय करणार इथं वर्क पीसला आता इथे तुम्हाला थोडासा गॅप दिसतो आहे पण आपण पहिलं काय करणार इथं टच करणार आहे म्हणजे सपोज इथं असं टच केलेलं असणार आहे टच केल्यानंतर आपण काय कराल त्याच्यामध्ये थोडंसं गॅप क्रिएट करणार आणि आपण त्याला सप्लाय देणार ए सी किंवा डी सी सप्लाय कोणताही सप्लाय तुम्ही देऊ शकता सप्लाय दिल्यानंतर काय होईल त्याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होईल आता ॲक्च्युली आर्क कसा प्रोड्यूस होतो तसं बघायला गेल्या तर समजा आता हा इतका गॅप या ठीक आहे या गॅपमध्ये आता थोडंसं तुम्ही असं म्हणू शकता की एअर आहे आता म्हणजे डायलेक्ट्रिक मीडियम आहे तर जेव्हा तुम्ही वोल्टेज देता तर वोल्टेज दिल्यानंतर तुम्हाला तिथं एअर भेटते आणि ते एअर का होईल हळूहळू आयोनाईज व्हायला लागेल मध्ये डायलेक्ट्रिक मीडियम हळूहळू काय होईल तर आयोनाइज व्हायला लागेल इथं काय होईल इलेक्ट्रॉन्सचे फ्लो व्हायला लागतील इलेक्ट्रॉन्स वगैरे फ्लो झालं तर ते आयोनाईज मिडियम का होईल ब्रेक होईल आणि इथं काय होईल आडप्रूज होईल ठीक आहे आता जेवढं तुमचं इलेक्ट्रॉन्स इथं जवळ असणार आहे तेवढं तुमचं काय असणारे रेजिस्टन्स कमी असेल जेवढे इलेक्ट्रॉन्स लांब गेला तेवढा रेस्टन्स वाढेल म्हणजे कसं होईल रेस्टन्स लांब गेला म्हणजे अजून त्याच्यात डायलेक्ट्रिक मिडियम वाढेल म्हणजे रेस्टन्स आहे आणि जेवढं तुम्ही जवळ गेला तेव्हा त्याच्यामध्ये होणार रे डिस्टन्स कमी होणार आहे मग आता आपल्याला याच्यात हे बघून बघायचं आहे की तुम्हाला टेम्परेचर वगैरे किती भेटणार आहे याच्यात तर बघा तुम्ही आर्क वेल्डिंगमध्ये टेम्परेचर घेऊ शकता थ्री थाउजंड डिग्री सेल्सिअस किती थ्री थाउजंड डिग्री सेल्सिअस तेवढं टेम्परेचर तुम्हाला इथं भेटू शकतं त्याच्यानंतर बघा आता तुम्ही सप्लाय तर देणार ए सी आणि डी सी पण ए सीसाठी तुम्ही फिफ्टी टू सिक्स्टी वोल्ट तुम्हाला द्यायचं आहे ओके ए सीसाठी फिफ्टी टू सिक्स्टी वोल्ट डी सीसाठी सेवन्टी टू हंड्रेड वोल्ट डी सीसाठी किती सेवन्टी टू हंड्रेड वोल्ट पण मग एकदा आर्ग स्टॅब्लिश झाली तर तुम्हाला फक्त किती द्यायची आहे ट्वेंटी टू थर्टी वोल्ट फक्त तुम्हाला स्टार्टिंगलाच तेवढं द्यायचं आहे ओके आता बाकी याच्यामध्ये आपण येणं बघणार का की त्याचं एरिया आर्गचं एरिया कसं होतो त्याची लेंथ कसं होतं आपण ते एवढं डीप न बघणार आहे ते आपल्याला काय बघायची गरज नाही का एरिया वाढला की रेजिस्टन्सचं काय होईल फक्त तुम्ही एवढंच लक्ष ठेवा जर इलेक्ट्रॉन्स आपण जर लांब ठेवलं तर तुमचं काय होईल तिथं रेजिस्टन वाढून घालणार तर तुम्ही जवळ केला की रेजिस्टन्स काय कमी होणार आता बघा जवळ केलं म्हणजे काय होईल आता रेजिस्टन्स कमी होईल म्हणजे तुमचा करंट इन्क्रीज होईल करंट वाढला म्हणजे तुमचं काय होईल आर्क जास्त वाढणार आहे आर्क जास्त वाढली म्हणजे हीट जास्त डेव्हलप होणार आहे पण तुम्ही इलेक्ट्रोल्स खूप लांब दिला म्हणजे त्याच्यामध्ये गॅप क्रूज होणार आहे गॅप प्रळस झाला की रेजिस्टन्स का होईल वाढेल करण कमी होईल आर्क नंतर हळूहळू केस व्हायला लागेल ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यात काय बघणार वोल्ड एम्पेअर कॅरेक्टरिस्टिक्स आता बघा याच्यात काय सांगितलं आहे आता, वोल वोल आता वोल ही वोल्ड टॅम्पेअर कॅरेक्टरिस्टिक्स हे कोणते नगेटिव्ह वोल्ड ॲम्पेअर कॅरेक्टरिस्टिक ठीक आहे आता याच्यामध्ये निगेटिव्ह ओल्ड एम्पेअर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये म्हणजे काय होतं इथं का तुमचं आर्क हॅज आहे नेगेटिव रेजिस्टन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स इट रेजिस्टन्स डिक्रीजेस म्हणजे काय त्याचं रेजिस्टन्स डिक्रीजेस विथ इनक्रीज इन करन ते बघू आपण नेगेटिव रे रेजिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे त्याचा रेजिस्टन्स का होता डिक्रीज होतं आणि करंट वाढतो आता तुम्ही बघा जर आपण इथं बघितलं या बघा एरियामध्ये त्याच्यामध्ये कसं आहे बघा आता इथं इन्क्रीज का होतं बघा हा करंट आहे हा करंट वाढला जातो आहे ठीक आहे इथं आय इथं बी आहे आणि हा वोल्टेज ड्रॉप तुम्ही काय आहे हा जो तुमचा ग्राफ आहे हा वोल्टेज ड्रॉप ड्रॉपचाच ग्राफ आहे इथं काय होत आहे बघा आता इथं करंट असा हळूहळू वाढला जातो आहे पण तुमचं काय आहे वोल्टेज ड्रॉप इथं काय कमी म्हणजे जिथं करंट वाढला आता वोल्टेज ड्रॉप म्हणजेच काय इथं रेजिस्टन्स आहे इथं रेजिस्टन्स काय होईल करंट वाढला तर इथं काय होईल रेजिस्टन्स कमी होईल ठीक आहे हे काय झालं निगेटिव्ह कॉफिशन म्हणजे एक वाढला म्हणजे इनडायरेक्टली प्रोपोर्शनल ठीक आहे आता इथं काय होतं आहे करंट वाढला रेजिस्टन्स कमी झाला त्याच्यानंतर आता बघा इथं बघा इथं करंट एकदम कमी आहे पण वोल्टेज ड्रॉप काय जास्त आहे वोल्टेज ड्रॉप इथं जास्त म्हणजे इथं काय आहे रेजिस्टन्स हाय याला काय म्हणायचं नेगेटिव कॅरेक्टरिस्ट नेगेटिव रेजिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एक वाढलं काय कमी होतं इथं काय केलं आपण करंट इथं वाढला रेजिस्टन्स कमी झालं इथं काय झालं रेजिस्टन्स वाढला इथं करंट काय होणार आहे करंट इथं डिक्रीज होणार हे काय व्हायचं इनडायरेक्टली प्रॉपर्स सगळं तो मग म्हणू शकता निगेटिव्ह रेजिस्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स ठीक आहे हे सगळं आपल्याला आर्क वेल्डिंगमध्ये बघायचं आहे बाकी याच प्रिन्सिपलवर सगळ्या पुढे वर्क होणार आहे ठीक आहे आता आपण इथं स्टॉप करू बाकीचं आपण मेटल आर्क वेल्डिंग वगैरे काय त्याच्यामध्ये अजून थोडं डिटेल्स बघू पण इथं आपल्याला एवढंच बघायचं ओके थँक्यू